सुस्वागतम नृत्यनाद संगीते सकळ ब्रह्मांड डोलिते महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला आमचा मानाचा त्रिवार मुजरा रसिकांचे सहर्ष स्वागत करीत आहे मास्टर दत्त वागरो नगर देवळकर सह भागवत ठाकरे धारसेरीकर तमाशा मंडळ आपल्या पुढे एक पौराणिक व धार्मिक वगनाट्य सादर होत आहे. वगनाट्याचं नाव आहे कर्म भोले लक्ष्मी चाले अर्थात कर्म लक्ष्मी. कर्म भोले लक्ष्मी चाले अर्थात कर्म लक्ष्मी. या वगनाट्यात भाग घेणारे कलावंत यांचा अल्पसहा पात्र परिचय. दोन मिनिट जरा शांत रहा. कर्माच्या भूमिकेत भागवतराव ठाकरे धार सेरीकर. लक्ष्मीच्या भूमिकेत नामदेवराव बोडके पाडळसेकर. नारद मुनीच्या भूमिकेत बाबूलाल भाऊ रोहिणीकर. गंगाराम मोळक्याच्या भूमिकेत मास्टर दत्तोबा गुरव नगर देवळेकर. गंगारामची पत्नी गंगू गंगूच्या भूमिकेत आत्माराम पवार टाकर खेडेकर. भगवान शंकराच्या भूमिकेत सुखलाल गोपाळ बोराडीकर. सावकाराच्या भूमिकेत डबल रोल सुखलाल गोपाळ बोराडीकर. सावकारणीच्या भूमिकेत हाऊस अभय अमळनेरकर. सकुबाईची सून सुशीलाच्या भूमिकेत डबल रोल बाबूलाल गोपाळ रोहिणीकर. हार्मोनियम मास्टर देवचंद मास्टर निंभोलकर. सुरत्यांची जोड पांडुरंग गायकवाड सातोडकर. नाले मास्टर व ढोलक मास्टर वाल्मिक निकम बोळेकर. रसिक जन हो आपल्या पुढे कर्मलक्ष्मी हे वगनाट्य सादर करीत आहे कृणाल मुझिक कंपनी बॉम्बे. त्याचप्रमाणे प्रस्तुतकर्ता देवीदास माळी कापडणेकर. सुस्वागतम. आता आपल्या पुढे लक्ष्मी स्तोत्र होईल नंतर वगनाट्याला सुरुवात. सुस्वागतम. नमस्ते चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडा रूढे गोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्व वरदे सर्व दृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदाय देवी भुक्ति मुक्ति प्रदायनी मंत्र मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. अद्यंतरहिते देवी अद्य शक्ति महेश्वरी योग जय योग संभुते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरी देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनी स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानालंकारी भूषिते जगत स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. लक्ष्मी 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 आकाशात लक्ष्मी पातळात लक्ष्मी तिघतालात लक्ष्मी मीच मी आहे घरात मी दारात मी अंगणात मी सर्व लोक माझी स्तुती करतात माझी पूजा करतात. 33 कोटी देव गणगंधर्व 28,000 ऋषी 9,00,000 तारांगणा हे सर्व लोक माझ्या जवळ झुकतात. माझ्याशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही सर्व जगात श्रेष्ठ लक्ष्मीच आहे.
लक्ष्मी हे काय बोलतेस तू? मी कर्म, कर्मदेवा। काय म्हणतेस की सर्व जगात श्रेष्ठ तू आहे? होय कर्मदेवा, माझ्याशिवाय श्रेष्ठ कोणी नाही। नाही, ही तुझी भूल आहे लक्ष्मी। या जगात श्रेष्ठ असेल तर हा कर्म। गर्व करू नको, तुला तुझ्या द्रव्याचा गर्व झालेला दिसतोय, कारण तू ज्याच्या घरी जाते तो धनवान बनतो। पण लक्ष्मी लक्षात ठेव, ज्याच्या कर्मात नसलं तो कधीच धनवान बनू शकत नाही। कर्मदेवा, ही तुमची कल्पना खोटी आहे। मी लक्ष्मी अशी आहे, ज्याच्या जवळ लक्ष्मी आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे। ज्याच्या जवळ कर्म आहे तो सर्व श्रेष्ठ आहे, कधीच नाही। मी श्रेष्ठ आहे लक्ष्मी। नारायण 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 नारायण। या या देव ऋषी नारद, अरे वा, आपण ऐन वेळेवर येऊन पोहोचलात। ठीक झालं, अरे आपण काय करत आहे? कर्म आणि लक्ष्मी, आपण या मानवात येऊन, या पृथ्वीवर येऊन आणि सारखी तुम्ही भांडण लावली का म्हणून? देवा, जगामध्ये फक्त लक्ष्मीच श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही। कसे बोलता तुम्ही, बरोबर आहे, तू जे बोलत आहे लक्ष्मी हेच खरं आहे का म्हणून? अहो, तुम्ही ज्यांच्या हातात नाही त्याचं काहीच खरं नाही। तुम्ही असल्यानंतर तो मनुष्य काही करू शकतो का? नको नारायण, हे काय बोलताय? काय झालं? लक्ष्मी श्रेष्ठ आहे का नाही? अरे ज्याचं कर्म उलट झालंय तिथं लक्ष्मी काहीच करू शकत नाही, ती पळ काढते, म्हणून मी श्रेष्ठ आहे का नाही? अहो कसे बोलतात, तुम्ही कर्म आहोत आणि तुम्ही असल्याशिवाय जग चालणार आहे काय? अहो तुम्ही तर सर्व काही जग, कर्मापुढे हे जग काही करू शकणार नाही। ही लक्ष्मी काय करणार आहे? हे काय बोलता तुम्ही? मी म्हणते जगात मीच श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय श्रेष्ठ कोणी नाही। नारायण नारायण नारायण। लक्ष्मी, हा नारद दोघं हाताने तबले ठोकतो, तर मग कळीचा काटा येतो। तुलाही म्हणतो की तू श्रेष्ठ आहे, मलाही म्हणतो की तुम्ही श्रेष्ठ आहात, आपलं भांडण असं म्हणणार नाही। मग चल, आपण कैलासात जाऊ आणि भगवान शंकर यांची भेट घेऊ, तेच आपलं भांडण मोडतील। ठीक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ, हा निर्णय शंकर भगवान करतील। नारायण नारायण, ऐकत नाही तुम्ही? नाही तर जाऊ शकता। देवाकडे जातात आम्ही, कैलासीचा महादेवाची, कैलासीचा महादेवाची काया मंथरली शिवांगी गंगा अवतरली, 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 शिवांगी गंगा अवतरली। पावित्र्याची चंचल धारा हिमशिखरावर जेई निवारा, विधुलते परी लिंगेश्वराचा जठे मध्ये शिरली, शिवांगी गंगा अवतरली, 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 शिवांगी गंगा अवतरली। अमृता परी जलते निर्मळ, अमृता परी जलते निर्मळ, अवनी वरती वाहे खळखळ, साधू तपस्वी मुनीश्वरानी, साधू तपस्वी मुनीश्वरानी संजीवनी ठरली, शिवांगी गंगा अवतरली, 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 शिवांगी गंगा अवतरली।
अनंत कृपाळू भव भय भंगा अनंत कृपाळू भव भय भंगा पार्वती भगिनी की ओटी गंगेने भरली शिवांगी गंगा अवतरली शिवांगी गंगा अवतरली भगवान शंकर की जय हो, हो। हरि ओम नमः शिवाय देवा ही भगवते माते ही नमः। वारे वा हे मी काय पाहत असतो कर्म आणि लक्ष्मी न बोलवताना आमच्याकडे आज का आले आपण भोलेनाथा? हो आम्ही दोघं तुमच्याकडे का आलो? का त्या लक्ष्मीला गर्व झालाय? कसा आज एकाएकी विचार करायला लागली म्हणजे आणि अचानक गर्वात काय म्हणते? काय म्हणतेस? की या जगात माझ्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही। आता तुम्ही सांगा या जगात लक्ष्मी श्रेष्ठ आहे का कर्म श्रेष्ठ आहे? भारे कधी नाही आणि आज तुमचा विषय झालेला आहे। हो महादेवा निश्चय झालेला आहे की ह्या जगात कोण श्रेष्ठ आहे म्हणून। नवरा बायकोचं भांडण आहे परंतु ठीक आहे। अहो मी एक भोलेनाथ शंकरजी दया क्षमा शांती आमच्या अंगी आहे। त्यातल्या त्यात आज लक्ष्मीला जरी आम्ही सांगितलं की या जगात तुम्ही श्रेष्ठ आहे तर कर्म याला राग येणार आणि कर्माला जरी सांगितलं की कर्म ह्या जगात तुम्ही श्रेष्ठ आहे तुम्ही महान आहे इकडे लक्ष्मीला राग येणार। या स्वर्ग लोकात आमचं भांडण कोणीच मोडू शकत नाही। तुमचं भांडण आता आमच्या हातून मोडले जाणार नाही। अहो खरोखर आहे तुम्ही काय म्हणणार आमचं भांडण? ही लक्ष्मीच श्रेष्ठ आहे कर्मच श्रेष्ठ आहे मी म्हणते मी श्रेष्ठ आहे। शांत मी श्रेष्ठ आहे। शांत व्हा शांत व्हा। कर्म आणि लक्ष्मी आता भांडण करून काही उपयोग नाही। अभिमान आणि गर्व झालेला आहे तुम्हा दोघांनाही। मग तुम्ही आता एक काम करा। काय करायचं? मृत्यूलोकात जा आणि मृत्यूलोकात जाऊन आल्या जीवनात कोणता मनुष्य की त्याला वेळेवर जेवण मिळत नाही अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही तो आल्या जीवनात त्राय त्राय झालेला आहे। म्हणजे जोही दुःखी असेल 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या घरात असेल हा जोही दुःखी असेल तर जा त्याच्याकडे जा आणि त्याला जो श्रीमंत करणार आल्या जीवनात तो अगदी सुखी होणार त्याला तुम्ही एक या जगात आनंद की आनंद त्याने जगात कधी पाहिला नसेल जा आणि त्याला तुम्ही श्रेष्ठ करा। ठीक आहे महादेवा तुमचं म्हणणं आहे। म्हणजे ज्याच्या देणगीने तो कंगाल मनुष्य श्रीमंत झाला तो श्रेष्ठ? श्रेष्ठ काही हरकत नाही देवा मला तुमचं म्हणणं पसंत आहे। असं ना लक्ष्मीला विचारा की ती हो म्हणते की नाही। लक्ष्मी देवा जा मानवी लोकात जा। ठीक आहे जे तुम्ही सांगणार तेच पूर्व दिशा परंतु लक्ष्मीशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही कर्माशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही। ठीक आहे पाहू बरं कोण श्रेष्ठ आहे तर चला जाऊ शकता मृत्यू लोकात जाऊ ज्याच्या जाणकीने जो श्रीमंत झाला तोच श्रेष्ठ। ठीक आहे महादेवा चला कर्म जा, जा कर्म आणि लक्ष्मी जा पाहते बरं कोण श्रेष्ठ आहे। चल मृत्यू लोकात जाऊ आणि कोण श्रेष्ठ आहे याची प्रचिती घेऊ चला कर्म लक्ष्मीने विचार के चालून आले मृत्यू लोकाला मानव रूप घेऊन फिरती अरण्याला
माहिती गंगे घरात काय करताय तुम्ही? अरे झोपलोय, काय करणार दुसरं? अहो झोपून कसं भागणार हो? का अहो बघा, सकाळपासून मुलांच्या पोटात अन्न नाही, किली किली करताय. तुम्ही एक काम करा. अगं मरमर तसा राबतो. अहो तुम्ही मनमर तसं राबताय. काय करावं काही सुचतच नाही. मला काही सुचत नाही. नेहमी जातो सकाळच्या पासनं तर पार मोळी विकण्याकरता मी गावात 1.5-2 तास 4 तास फिरतो. पोटाला मजुरी मिळते. पण काय करावं? मी काय म्हणते, कुराड घ्या, दोरी घ्या आरण्याच्या, आणि मूळ तुडून आणा, गावात विक्री करा, आणि मुलांसाठी काहीतरी घेऊन या. ते कुराड दोरान घ्या पाऊ. जातो आणि घेऊन येतो लाकडं मी. या लवकर. तुझा मात्र भांडे घासायला सावकारीण बाईकडे. मी जाते. थांबू नको. मी नाही थांबणार घरी. हो नाही तर उगाच काय होईल? नाही नाही, पोरं किली किली रडतील. नाही नाही, थांबणार. हो हो तुम्ही जा. येऊ का मग मी? हो या या. येतो मग मी. काय करावं बाई, मला कुठलं काही सुचत नाही. आई कारण की माझी धणी नेहमी प्रमाणे काबळ कष्ट करता. मी सुद्धा सावकारांच्या घरी कामाला जाते, भांडे कुंडे उठते, कपडे धुते, झाडझूड करते, घरातील साफसफाई करते. संध्याकाळ झाली, सावकारीच घराच उरलेला अन्न ते मुलांसाठी घरी घेऊन येते. काय करावं मला काय सुचत नाही. आई नवरा नेहमी प्रमाणे काम करते. मी लोकांच्या घरी मेहनत मजुरी करते. एवढा कष्ट करून सुद्धा आमचा कर्म कुठं झोपला असेल? आमचा कर्म कुठं झोपला असेल? आई आईलाही भूक लागली मला. बाळ लवकरात लवकर जेवण दे आई. बाळ थांब मी जाते. मी जाते मालकांच्या घरी. लई भूक लागली आई. बाळ तुम्ही नेहमी करता लवकर जात असतात, आणि आज लवकर गेले नाही जेवण आणण्यासाठी आमच्यासाठी. जाते जाते मी आणते मालकाचा घरून. काही स्वयंपाक उरलेला असेल मी घेऊन येते. थांबा तुम्ही, येते मी. ठीक आहे आई. या विशाल आणि विराट अरण्यात आलो, मोळी तोडतो, झाडावर चढतो आणि मोळी तोडतो. लक्ष्मी कर्मदेवा, चालता चालताना आपण या मृत्यू लोकात आलो. पण आपण जर देव रूपात फिरलो तर हे लोक लोक आपल्याला वरती बी जाऊ देणार नाही, खाली बी राहू देणार. बरोबर आहे. लोक आपल्या माया पडून पडून आपल्याला वेडं करून टाकतील. तर मग आता आपण या मृत्यू लोकातच आलो ना, तर मृत्यू लोकात जो मानव आहे त्या मानवाचं रूप आपण घेऊ. ठीक आहे, मानवाचं रूप घेऊन आपण मृत्यू लोकात जाणार, आणि अगोदर देणगी मी देणार. ठीक आहे, तू देणगी दे, पण तू काय ऐकलं? मग या अरण्यात लाकडं तोडण्याचा आवाज येतोय. कोणीतरी माणूस लाकडं तोडत आहे, याचा अर्थ तो मोळकी असला पाहिजे. बरोबर आहे. या अरण्यात जो मुळी तोडतो तो अतिशय दारी